मानदेश नगरी 24 तास न्यूज, रोखठोक बातम्या आणि बरच काही। महाडमध्ये ऍक्सिस बँकेच्या एटीएम मध्ये छेडछाड, पैसे बाहेर येणाऱ्या ठिकाणी लावले फेविक्विक, दोघांचे पैसे अडकले, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। महाड शहरातील छत्रपती शिवाजी चौक येथील ऍक्सिस बँकेच्या एटीएम मध्ये छेडछाड केल्याचं समोर आलंय। एटीएम मधून पैसे बाहेर येणाऱ्या ठिकाणी असलेल्या फ्लॅपला फेविक्विक लावून ते बंद करण्यात आलंय, त्यामुळे अजित सुंबे आणि स्वरूप खांबे या दोन खातेदारांचे पैसे अडकले। पोलीस बँक कर्मचारी यांनी छेडछाड केलेल्या एटीएमची पाहणी केली असून सीसीटीव्ही फुटेज बघून आणि तांत्रिक व्यक्तीकडून एटीएम मशीनची पाहणी केली जाणार आहे। या एटीएम छेडछाड प्रकरणी दोषी व्यक्तींवर कारवाई करावी अशी मागणी खातेदारांनी केली आहे। आत्ता आम्ही माझे पैसे काढायसाठी आलेलो एटीएम मधून, तर आम्ही पहिले प्रथम बोललो 500 ते काढू, म्हणून 500 ते आम्ही टाकले अमाऊंट आणि माझ्या अकाउंटमध्ये ती कट झाली। पण पैसे ज्या इथून येतात ज्या ह्याच्यातून सिस्टीममधून, तर तिथं जो एक फ्लॅप असतो तिथून पैसे येत नव्हते, म्हणून आम्ही दाबून बघितलं तर त्या फ्लॅपला त्यांनी फेविक्विक लावलेली दिसली आणि त्याच्यामुळे पैसे बाहेर येत नाही। आणि त्या संदर्भात आम्ही इथं उभ्या चर्चा करत असताना अजित शिंदे म्हणून आले बिरवडचे, त्यांचे पण 10,000 ऑलरेडी गेलेले त्यांचे अडकलेले आहेत आणि ते त्या संदर्भात बँकेत गेलेले आहेत। त्या संदर्भात आम्ही बँकेत फोन लावला तर त्यांनी सांगितलं की तुम्ही ते तसंच ठेवा, आम्ही येऊन बघू असं त्यातल्या ऑफिसरने सांगितलेलं। माझं नाव मिया, ऍक्सिस बँकेच्या एटीएम मध्ये 10,000 रुपयाची विड्रॉल काढण्यासाठी आलो असता एटीएम टाकलं। एटीएम टाकल्याच्यानंतर एटीएम मधून संपूर्ण कॅश 10,000 विड्रॉल झालेल्याचं दिसलं आणि समोर त्या ज्या पैसे निघतात त्याच्यामध्ये संपूर्ण रकमेमध्ये फेमिक्विक लावलेलं निदर्शनास आलं। म्हणून मी माझ्या ICICI बँकेत गेल्याच्या नंतर त्यांना सांगितलं माझ्या ATM मधून पैसे कट झाले। त्यांनी बँकेत बघितलं की ATM मधून तुमचे 10,000 विड्रॉल झालेले आहे परंतु ते जमा झालेले नाहीत। मी परत इथं आलो तर ह्या साहेबांनी सांगितलं समोर की पूर्ण रक्कम ही कॅश होते परंतु ATM मधून निघत नाही आहे। हां, काय प्रकार आहे? त्या ATM ला फेविक्विक लावण्यात आलेलं आहे पैसे काढण्याच्या जागी,